नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत काश्मीरी केसरबाबत ज्याला आता नुकताच जी आय टॅग मिळालेला आहे काश्मीरी केसर माहीत नसलेली व्यक्ती कदाचितच कुणी मिळेल काश्मीरच्या केसरला डिमांड असते आणि केसर हे वेगवेगळ्या याच्यासाठी वापरलं जातं खूप महत्त्वाची स्पाईस म्हणून काश्मीरमध्ये त्याचा अख्ख्या जगाने जगाला काश्मीर पुरवत असतं तर डॉक्टर सुशील स्पॉटलाइट हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे याच नावाचं आपलं फेसबुकवर ग्रुपही आहे तर तो सायमल्टेनियसली फॉलो करा तर हे केसर आहे बघा आणि हे म्हणजे ॲक्च्युअल नॅचरल फोटो आहे जसं ते दिसतं हे जगातलं सगळ्यात सुपेरियर क्वालिटीचं केसर आहे जगामध्ये सर्वात जास्त जे जा प्रोडक्शन केलं जातं केसरचं ते इराणद्वारे केलं जातं पण ते जे आहे ते इन्फिरियर क्वालिटी आहे सगळ्यात सुपेरियर आणि चांगल्या क्वालिटीचं जे केसर आहे ते काश्मीरमधलं असतं जागतिक स्तरावर तर ही बघा ही अशी फुलं आहेत आणि या फुलांमध्ये हे मध्यभागी तुम्हाला जे दिसत आहेत तर हेच ते केसर आहे ओके हे जे बाहेर आलेले हे दिसत आहेत है ना स्टिकमास तर जी आय टॅक्ससाठी कसं सर्टिफिकेट दिलं जातं हे तुमच्या समोर आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याचं जॉग्रफिकल इंडिकेशन आ, इंडिकेशन रजिस्ट्री जी आहे ती चेन्नईला काम करते आणि तिथून हे सर्टिफिकेट मग दिलं जातं जॉग्रफिकल इंडिकेशन ऑफ गुड्स रजिस्ट्रेशन अँड प्रोटेक्शन ॲक्ट नाईन्टीन नाईन्टी नाईन आपण काल बघितलं होतं त्याच्या अंतर्गत हे सगळं सर्टिफिकेशन दिलं जातं बघा हे सर्टिफिकेट प्रॉपर काश्मीरी सॅप्रॉनसाठीचं दिलं गेलेलं सर्टिफिकेट आहे आणि हा त्याचा तो काश्मीरी सॅप्रॉनसाठीचा लोक हो। तर रजिस्टर ऑफ ज्योग्राफिकल इंडिकेशन चेन्नई ओके तर एकंदरच आता हे जे ॲप्लिकेशन केलं गेलं होतं जी आय टॅकसाठी तर ते डायरेक्टरेट ऑफ ॲग्रीकल्चर गव्हर्नमेंट ऑफ जम्मू काश्मीर ज गव्हर्नमेंट ऑफ जम्मू काश्मीरचे डायरेक्टरेट ऑफ ॲग्रिकल्चर त्याच्यानंतर शेरे काश्मीर युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी तिथली जी कृषी विद्यापीठ आहे शेरे काश्मीर युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चर काश्मीरमधलं त्यांनी आणि तिसरं आहे सॅप्रॉन रिसर्च सेंटर दुसू पॅम्पोरे तर अशा तीन या संस्था आहे ज्यांनी जी आयसाठी प्रयत्न केलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं युनिक कॅरेक्टरिस्टिक काश्मीरी सॅप्रॉनचं काय आहे एक तर याचे लॉंगर अँड थिकर स्टिग्मा याचा जो स्टिग्मा असतो तर तो लॉंग असतो थिक असतो नॅचरल डीप रेड कलर तुम्हाला फोटो दाखवला त्याच्यात तुम्ही बघा त्याचा रेड कलर खूप डार्क आहे हाय अरोमा त्याची जी सेंट असतं तर ते कूपन हाय असतो सेंटेड असतं ते बिटर फ्लेवर असतो त्याला हा ना त्याचा फ्लेवर जो आहे तो जरा बिटर असतो केमिकल फ्री म्हणजे हे ऑर्गॅनिक पद्धतीने तयार होतं त्याच्यानंतर याच्यामध्ये हाय क्वांटिटी ऑफ क्रोसिन असतं बा आता क्रोझिन काय असतं तर हे कलरिंग स्ट्रेंथ वाढवतं त्याची कलर जो तुम्हाला दिसतो आहे डार्क रेड तो या क्रोसिनमुळे आहे त्यान सेप्रॅनल म्हणजे त्याच्यामध्ये सेप्रॅनलचं पण प्रवाण जास्त असतं जे फ्लेवरसाठी काम करतं हा ना अॅरोमा जो आहे त्याचा आणि पिक्रोक्रॉसिन हे बिटरनेससाठी काम करतं त्याची जी चव आहे ती बिटर लागते तर हे त्याचं वैशिष्ट्य आहे मेडिसिनल प्रॉपर्टीजसाठी पण हे ओळखलं जातं काश्मीरचं जे शॅप्रॉन आहे तर ते कार कारवा कारवाज म्हणून जे काही हायलँड्स आहेत तिथे याची लागवड केली जाते लोकल फार्मर्सद्वारे तर हे एक एम सी क्यूसाठी लक्षात ठेवा त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही जॉग्रफी एन सी आर टीमध्ये पण हे फिजिओलॉजी ते अकरावीचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये पण हे दिलेलं आहे कारवाज आणि तिथं सॅप्रॉनचं हे होतं लागवड होते वगैरे तर पूर्ण जगामध्ये एक स्पाइस म्हणून आणि हेल्थ ज्युवेनेटर म्हणून हे ओळखलं जातं कॉस्मॅटिकमध्ये सुद्धा याचा प्रॉपर होतं मेडिसिनल पर्पज पण आहे हेल्थ ज्युवेनेटर आणि त्या सगळ्या गोष्टी बिकॉज अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी याच्यामध्ये असते काल पण आपण एक बघितलं होतं अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी ती कशात होती ती मला सांगा काल एक गोष्ट बघितलेली आहे आपण ना ब्लॅक राईस काय नाव होतं त्याचं कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आता हे काश्मिरी सॅप्रॉन हे जगातलं एकमेव हो सॅप्रॉन आहे की जे सोळाशे ते अठराशे मीटर समुद्र सपाटीपासून उंचावर त्याची लागवड केली जाते हे त्याचं युनिकनेस आहे हे खूप महत्त्वाचं आहे तर हेही एमसीक्यू करता लक्षात ठेवा जगातलं एकमेव सोळाशे मीटर ते अठराशे मीटरच्या उंचीवर लागवड होणारं हे केशर आहे सॅप्रॉन केशर तर दुसरी महत्त्वाची गोष्ट की किश्तवार नावाचा जो डिस्ट्रिक्ट आहे तिथला तर किश्तवार जे आहे तर ते खूप म याच्यासाठी ओळखलं जातं सॅप्रॉनसाठी केशर लागवडीसाठी आणि त्याच्यामुळेच किश्तवारला द लँड ऑफ सॅफायर अँड सॅप्रॉन म्हटलं जातं एम सी क्यू करता लक्षात ठेवा किश्तवार जिल्हा हा ना तर हे महत्त्वाचं प्लेस आहे त्याच्यानंतर नेक्स्ट वन ते म्हणजे काय तर याचं ओरिजिन कुठून सापडतं म्हणजे नेमकं केसर कधीपासून लागवड व्हायला लागली कुठून आलं ला काय आलं तर याचे जे रेफरन्सेस आहेत डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरकडं ते आहेत की सेंट्रल एशियन इमिग्रंट्स जे होते सेंट्रल एशियातून आलेले इमिग्रंट समजा त्यांनी हे इंट्रोड्यूस केलं होतं फर्स्ट सेंच्युरी बी सीमध्ये धिस इज इम्पॉर्टंट आता याचे ॲन्शियंट रेफरन्स लक्षात ठेवा फर्स्ट सेंच्युरी बी सीमध्ये आणि त्याच्या संस्कृत लिटरेचर जे आहे प्राचीन संस्कृत साहित्य अमर आमेर शारा अमर कोश हिच्यामध्ये याला बहुकाम असं म्हटलेलं आहे तर हे एक लक्षात ठेवा बहु बहुकाम ओके तर हे संस्कृत लिटरेचरमध्ये या केशरला म्हटलेलं आहे चीनचे जर रेकॉर्ड तुम्ही बघितले तर चीनचा जो राजा होता त्याला सहाशे सत्तेचाळीस ए डीमध्ये आपल्यातर्फे काश्मीर दिलं गेलं होतं म्हणजे प्रेझेंट केलं जा केलं गेलं होतं आणि दुसरं महत्त्वाचं की पाचशे एकोणीस ए डीमध्ये कंबोडियाच्या राजाने कन्साइनमेंट पाठवलं होतं चीनला सॅफ्रॉनचं ओके म्हणजे चीनमध्ये त्याचे रेफरन्सेस आहेत कंबोडियात आहेत संस्कृत लिटरेचरमध्ये त्याला बहुकाम म्हटलं जातं त्याच्यानंतर आता हे जे सॅप्रॉन आहे हे केमिकल फ्री असतं ऑर्गॅनिक आहे त्याचे तीन प्रकार असतात लच्छा सॅप्रॉन लच्छ सॅप्रॉन काय असतं की ज्याच्यामध्ये जे स्टिग्मास असतात ते स्टिग्मा सेपरेट केले जातात त्या फ्लॉवरपासून आणि सुकवून त्याला कसल्याही प्रकारचं प्रोसेसिंग केलं जात नाही त्याला लच्छा सॅफ्रॉन म्हणतात मोंगरा सॅफ्रॉन मोंगरा सॅफ्रॉन म्हणजे काय की मोंगरा केसर जे असतं त्याच्यामध्ये स्टिग्मा हा डिटॅच केला जातो फ्लावरपासून आणि त्याला सूर्यप्रकाशामध्ये सुकवलं जातं आणि नंतर प्रोसेस केलं जातं पारंपरा परंपरागत ज्या पद्धतीने ते त्याली प्रक्रिया करतात त्याच्यावर त्याच्यानंतर गुची केसर म्हणून असतं तर हे गुची केसर जे असतं की याच्यामध्ये काय केलं जातं की जे स्टिग्माज असतात त्यांना एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक केलं जातं आणि टाईट विथ अ क्लॉथ थ्रेड क्लॉथ म्हणजे कपड्याच्या दोरानी धाग्याने त्याला पॅक केलं जातं आणि हवाबंद कंटेनरमध्ये ठेवलं जातं जर तीन प्रकार लक्षात ठेवा लच्छा सॅप्रॉन मोंग्रा सॅप्रॉन गुच्छी सॅप्रॉन त्याच्यानंतर इराणनी याचं प्रोडक्शन करायला सुरुवात केली जगात सर्वात जास्त केशरचं उत्पादन इराण करतं इराणमध्ये जवळपास तीनशे टन दरवर्षी याचं उत्पादन आहे तीस हजार एकर जमिनीवर हे उत्पादन घेत असतात काश्मीरचा नंबर जगात दोन नंबरवर लागतो ऑब्वियसली म्हणजे भारताचा क्रमांक आपल्या इथं केशरचं उत्पादन तीन हजार सातशे पंधरा हेक्टरवर घेतलं जातं म्हणजे बघा जवळपास दहा पटीने जास्त जमीन आहे तिकडं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की मग आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये यांनी जे काय आहे कुठं कुठं याचं प्रोडक्शन होतं तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की पुलवामा डिस्ट्रिक्ट जो आहे है, 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 चा चा हा ना पॅम्पोरे पुलवामा त्याच्यानंतर मग किस्तवार आहे श्रीनगर आहे बुलगाम आहे तर ह्या सगळ्या याच्यामध्ये याचं होतं आणि किस्तवार हा एकमेव असा जिल्हा आहे जम्मू काश्मीर डिव्हिजनचा ज्याच्यामध्ये पन्नास हेक्टर लँडवर हे ग्रो केलं जातं त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे की एक दोन हजार सातमध्ये ज्यावेळेस इराणनी हे सगळं त्यांचं Uh, केसर प्रोडक्शन करून जागतिक मार्केटमध्ये मा आणलं तेव्हा काश्मीरी केसरची किंमत अठ्ठेचाळीस टक्क्यांनी घटली ती किंमत पण आपण बघूयात त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली की काश्मीरी सेप्रॉन जे असतं ते इराणच्या सेप्रॉनपेक्षा इराणच्या केशरपेक्षा खूप सुपेरियर क्वालिटीचं आहे कारण हे जे क्रोसिन आपण बघितलं होतं की ज्याच्यामुळे कलर येतो त्याला तर हे क्रोझिन किंवा क्रोसिन जे आहे तर ते कलर मेडिसिनल व्हॅल्यू तर जवळपास ते आठ पॉईंट बहात्तर टक्के जास्त आहे इराणच्या याच्यापेक्षा हा ना इराणमध्ये जे असतं ते सिक्स सिक्स पॉईंट एटी टूचं असतं आणि आपल्या याच्यामध्ये क्रोसिन कंटेंट जे आहे एट पॉईंट सेवन्टी टू आणि त्याच्यामुळे त्याचा कलर जो आहे तो डार्कर असतो मेडिसिनल व्हॅल्यू तिच्यामध्ये चांगला असतं हा एक डिफरन्स आहे इराणचं केसर आणि भारतातलं काश्मीरचं केसर अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज तिच्यामध्ये असतात ते तुम्हाला मी सांगितलं त्याच्यानंतर आता हे इतकं म्हणजे महाग का असतं किंवा याची जी किंमत आहे ती पण आपण बघणार आहोत तर त्याचं रिझन असं आहे एक किलो जर तुम्हाला स्केशर बनवायचं असलं तर त्याच्यासाठी एक लाख साठ हजार फुलं लागतात हा ना म्हणजे तुम्ही बघा ते फुल मी तुम्हाला दाखवलं तेथून ते एक 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 धागा काढायचा आणि ते कधी त्याचं वजन होणार आणि हे जे असतं की हे लेबर इंटेन्सिव्ह वर्क आहे ते खूप त्याच्यासाठी खूप लेबर्स लागतात आणि ते सगळं थ्रेडसारख्या त्या एक एक स्पायसेस काढायच्या धाग्यासारख्या त्याच्यामुळे याच्यासाठी कष्ट खूप जास्त आहेत आता हे दोन हजारमध्ये आपण बघितलं की दोन हजारमध्ये जवळपास किंमत जी आहे दोन हजार सातमध्ये ती अठ्ठेचाळीस टक्क्यांनी पडली कारण इराणने खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचं मार्केटमध्ये टाकलं सगळं केशर जे आहे ते आणि त्याच्यामुळे काश्मीरी सॅप्रॉनची किंमत जी आधी दोन हजार सातमध्ये एका ग्रॅमसाठी दोनशे पन्नास रुपये होती म्हणजे एक ग्रॅमकरता दोन हजार सातमध्ये दोनशे पन्नास आणि ती किंमत दोन हजार दोन दो वीसमध्ये काय होते एकशे वीस रुपये फक्त म्हणजे तुमच्यासमोर हे सगळं गणित आहे आता ओके त्याच्यानंतर नेक्स्ट वन नॅशनल सॅपरन मिशन पण आपण आणलं होतं दोन हजार दहामध्ये तर हे एम सी क्यू करता आता लक्षात ठेवा याची जी आता डेट आहे ती जवळपास मार्च दोन हजार वीसपर्यंत हे एक्सटेंड झालेलं होतं ओके याच्यापुढं आपण बघूयात हे सगळं आता ते अजून पुढे जाईल कारण जी आय टॅग पण मिळालेलं आहे परंतु चारशे एक करोडचा हा सगळा नॅशनल सॅपरन मिशनचा प्रोजेक्ट होता पण तिच्यातून जे आउटपुट यायला पाहिजे ते आजवर आपल्याला मिळालेलं नाही हे तिच्यातलं एक सत्य आहे पाच वर्षासाठी ते सुरू झालं होतं नंतर नंतर ते वाढवत गेले तर ते एक महत्त्वाचा इशू आहे दोन हजार चौदामध्ये जे काही फ्लड सिच्युएशन होती तिच्यामुळे बऱ्यापैकी तिथलं जे काही प्रोडक्शन होतं केसरचं ते हॅम्पर झालं होतं तर एकंदरच हे काही बेसिक गोष्टी होत्या काश्मीर सॅफरन संबंधीच्या काश्मीरच्या केशरबद्दलच्या जी आय टॅकसाठी त्याचं सिलेक्शन झालेलं आहे आणि हे आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं स्पॉटलाईटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा